तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भौमितिक आकृत्या आणि त्यामध्ये त्रिकोण, चौरस आणि आयत। तर या अगोदर आपण कोणाबद्दल माहिती पाहिली आहे। या ठिकाणी आपण कोण एबीसी आणि कोण अबक काढलेला आहे। कोणासंदर्भात एकूण दोन घटक महत्त्वाचे असतात, तर कोणाचा शिरोबिंदू आणि कोणाच्या बाजू। या ठिकाणी बिंदू बी हा कोणाचा शिरोबिंदू असून रेख ए बी आणि रेख बी सी या कोणाच्या दोन बाजू आहे। आणि या कोणाला आपण जर तिसरी बाजू काढली तर कोणाची आकृती बंदिस्त होते। आणि अशा प्रकारे तीनही बाजूंनी बंदिस्त असलेल्या आकृतीला त्रिकोण असे म्हणतात। तर या ठिकाणी त्रिकोणासंदर्भात एकूण तीन घटक महत्त्वाचे असतात, त्रिकोणाचे शिरोबिंदू, त्रिकोणाचे कोण आणि त्रिकोणाच्या बाजू। या ठिकाणी बिंदू पी, बिंदू क्यू आणि बिंदू आर हे त्रिकोणाचे तीन शिरोबिंदू असून कोण पी, कोण क्यू आणि कोण आर हे त्रिकोणाचे तीन कोण आहेत। त्याचप्रमाणे रेख पी क्यू, रेख क्यू आर आणि रेख पी आर हे त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत। तुम्ही त्रिकोणाला त्रिकोण पी क्यू आर, त्रिकोण पी आर क्यू किंवा त्रिकोण क्यू आर पी अशा प्रकारे तुम्ही नाव देऊ शकता। अशाच प्रकारे चारही बाजूंनी बंदिस्त असलेल्या आकृतीला आपण चौकोन असे म्हणतो। या ठिकाणी आपण चौकोनाला तुम्ही घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने तुम्ही देखील नाव देऊ शकता। आपण या ठिकाणी चौकोन जे के एल एम, त्याप्रमाणे चौकोन डब्ल्यू एक्स वाय झेड आणि चौकोन द बी सी पी टी काढलेला आहे। अशाच प्रकारे चारही समान लांबीच्या बाजूंनी बंदिस्त असलेल्या आकृतीला चौरस असे म्हणतात। या ठिकाणी आपण चौरस डी एफ एन एम काढलेला आहे। तर चौरसासंदर्भात देखील एकूण तीन घटक महत्त्वाचे असतात, तर चौरसाचे शिरोबिंदू, चौरसाचे कोण आणि चौरसाच्या या बाजू। तर या ठिकाणी बिंदू बिंदू डी, बिंदू एफ, बिंदू एन आणि बिंदू एम हे चौरसाचे चार शिरोबिंदू असून कोण डी, कोण एफ, कोण एन आणि कोण एम हे चौरसाचे चार कोण आहेत। आणि हे चौरसाचे चारही कोण काटकोन म्हणजेच 90° मापाचे असतात। याचप्रमाणे रेख डी एफ, रेख एफ एन, रेख एन एम आणि रेख डी एम ह्या चौरसाच्या चारही बाजू असून या चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असून ती आकृती बंदिस्त असते तेव्हा त्या भौमितिक आकृतीला आपण आयत असं म्हणतो। तर या ठिकाणी आयत ए बी सी डी काढलेला आहे। तर आयतासंदर्भात देखील एकूण तीन घटक महत्त्वाचे आहेत। तर या ठिकाणी बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी आणि बिंदू डी चार शिरोबिंदू असून कोण ए, कोण बी, कोण सी आणि कोण डी हे चार कोण आहेत। त्याचप्रमाणे रेख ए बी, रेख बी सी, रेख डी सी आणि रेख ए डी ह्या चार बाजू आहेत। या ठिकाणी रेख ए डी आणि रेख बी सी या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या आहेत। त्याचप्रमाणे रेख ए बी आणि रेख डी सी या बाजू समोरासमोरील बाजू समान लांबीच्या आहेत। चौरस आणि आयत यामधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात आणि आयताच्या या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात। चौरसाचे चारही कोण काटकोन म्हणजेच 90° मापाचे असतात। त्याचप्रमाणे आयताचे चारही कोण काटकोन म्हणजेच 90° मापाचे असतात। आयताला काटकोन चौकोन असे देखील म्हणतात। या संदर्भात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक चौरस हा नेहमीच आयत असतो, परंतु प्रत्येक आयत हा नेहमीच चौरस असेलच असे नाही।